Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to see the activities on the poem Be the Best from 8th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and click the bell icon to get our latest video updates. So let's get started. Vidyarthi mitranno, aplya 8vi cha pathyapustakatil pahili kavita ahe Be the Best. Ani ya kavitecha saramsh आपण पाहूया. बी द बेस्ट या कवितेत कवी डगलस मॅलॉक यांनी आनंदाचं रहस्य सांगितलं आहे. तुम्ही कोठे आहात आणि काय करत आहात हे ठरवणं तुमच्या हातात नाही. ही गोष्ट ठामपणे सांगण्यासाठी कवी निसर्गातील अनेक उदाहरणं आपल्याला देतो. कवी पुढे म्हणतो की आपल्याला नेमून दिलेलं काम आपल्यातील सर्वोच्च गुणवत्तेसह पूर्ण करणं एवढंच आपल्या हाती आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचू शकणार नाही. आपल्यापैकी काही जणांना असं काम करावं लागेल जे इतरांच्या दृष्टीने कमी महत्त्वाचं असेल, पण तरी देखील आपण ते काम करतच राहिलं पाहिजे. आपण जे आहोत, जे काम करत आहोत, त्यातून चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने कवितेचा शेवट करताना यश हे कोणाच्या दिसण्यावर किंवा आकारावर अवलंबून नसतं, तर आपण जे काही काम करतो ते सर्वोत्तम प्रकारे करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हा मोलाचा संदेश कवीने या कवितेतून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी पाहूया. चिटचॅट. हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळालं आहे का? येस, I have got a prize in a singing competition. Next question. How did you feel at that time? त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं होतं? I felt very happy at that time. Have you ever failed in your efforts? तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी अपयशी झाला आहात का? Yes, I did fail on some occasions in spite of my efforts. हो, प्रयत्न करूनसुद्धा मी काही प्रसंगी अपयशी झालो. डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? यश तसंच अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? येस, डेफिनेटली वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर विथ द सेम स्पिरिट. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन्स इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? जर संघात तुमची निवड झाली नाही तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? आय विल फील सॅड अँड डिजेक्टेड इफ आय एम नॉट सिलेक्टेड. लेट्स बिगिन. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. रिवर, स्ट्रीम, सी, ओशियन, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, चाइल्ड, ॲडल्ट, बेबी, यूथ. Now rearrange each of the sets of words according to the increasing order of their size or growth. आता त्यांच्या आकारानुसार, आकारमानानुसार त्यांना रीअरेंज करा, क्रमाने लावा. स्ट्रीम, झरा, रिवर, नदी, सी, समुद्र, ओशियन, महासागर. म्हणजे स्ट्रीमपेक्षा मोठी रिवर, रिवरपेक्षा मोठा सी आणि सीपेक्षा मोठा ओशियन, अशा प्रकारे. म्हणजे त्यांच्या आकारानुसार चढत्या क्रमाने आपण त्यांना रिअरेंज केलेलं आहे. स्टोन दगड, रॉक खडक, हिल टेकडी, माउंटेन पर्वत, सीड बी, सॅपलिंग एकदम छोटं रोपटं, प्लांट मोठं रोपटं आणि ट्री मोठं झाड, बेबी लहान मूल, चाइल्ड त्याच्यापेक्षा थोडं मोठं मूल, यूथ तरुण आणि ॲडल्ट प्रौढ. नेक्स्ट क्वेश्चन. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. रीड इट इन इंग्लिश अँड फील इन द गॅप्स युझिंग द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. बॉक्समध्ये दिलेल्या शब्दांचा रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून गोष्ट पूर्ण करा. आणि ते शब्द आहेत हेल्प, angrily, caught, forest, mouse, kill, roared, free, chewed, heard,
laughed. Ata answer pauya. A lion was sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion got up angrily. He caught the mouse and was ready to kill it. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day, the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. Moral of the story, being kind and helpful is a great virtue. दया बुद्धीने वागणे आणि मदत करणे हा फार मोठा वर्च्यू आहे, सद्गुण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिवन बिलो. पुट द बिग साइज्ड ऑर बिगर वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल. अँड द वर्ड्स आर मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रिल, सन, स्टार अँड ट्रेल. यामधील जे लहान आहेत ते लहान सर्कलमध्ये आणि मोठे जे आहेत ते मोठ्या सर्कलमध्ये लिहायचे. इन स्मॉल सर्कल बास, बुश, स्क्रब, स्टार अँड रिल. अँड इन द बिग सर्कल मस्की, ट्री, पाईन, लेक, हायवे, सन अँड ट्रेल. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. फर्स्ट वन इज डन फॉर यू. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. इफ यू कांट बी अ मस्की, बी अ बास. इफ यू कांट बी अ कैप्टन, बी द क्रू. If you can't be a highway, be a trail. And if you can't be the sun, be a star. म्हणजेच काय, आपल्याला जरी मोठं होता नाही आलं तरी लहान बनून आपण आपली गुणवत्ता सिद्ध करा, सर्वोत्तम व्हा, बी द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेचं ॲप्रिसिएशन पाहूया, म्हणजेच या कवितेचं आपण रसग्रहण करूया. Write an appreciation of the poem with the help of the points given below. The title of the poem is Be the Best. या कवितेचं शीर्षक आहे Be the Best. The poem is written by Douglas Mellock. Douglas Mellock यांनी ही कविता लिहिलेली आहे. The poem has four stanzas. कवितेला चार कडवी आहेत. Each stanza has four lines. आणि प्रत्येक कडव्यामध्ये चार ओळी आहेत. द लाईन्स दॅट राईम इन इच स्टँझा आर फर्स्ट अँड सेकंड, थर्ड अँड फोर्थ. प्रत्येक स्टँझामधील म्हणजेच कडव्यामधील पहिली आणि दुसरी ओळ, त्याचबरोबर तिसरी आणि चौथी ओळ, या ओळींची एकमेकांशी यमक योजना जुळते. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. कवी मोठ्या गोष्टींची तुलना छोट्या गोष्टींशी करत आहे. इफ यू कांट बी इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. इफ यू कांट बी या शब्दसमूहाची या कवितेमध्ये पुनरावृत्ती होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेतील एखाद्या ओळीमध्ये एखादा शब्द, एखादा शब्दसमूह किंवा एखादं वाक्य पुन्हा रिपीट होत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर तो रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. The line I shall always remember is Be the best of whatever you are. तुम्ही जे काही आहात त्यामध्ये सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच Be the best of whatever you are. ही ओळ माझ्या कायम लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये Be the best या कवितेवरील काही ॲक्टिव्हिटीज आणि ॲप्रिसिएशन पाहिलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अँड्रोसेल्स अँड द लायन या लेसनवरील ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. ती व्हिडिओ देखील आपण जरूर पहा.
तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.